अकलूज येथील राज्यस्तरीय लेझिम स्पर्धांचा नुकताच समारोप झाला. ग्रामीण आणि शहर अशा दोन विविध गटांमध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. आपण जर लेझिम खेळलो तर गोळी घ्यावी लागणार नाही असं प्रतिपादन जयसिंग मोहिते पाटील यांनी राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेचा समारोपाप्रसंगी व्यक्त केला. संग्रामसिंग मोहिते पाटील मित्रमंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या 16व्या राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेत ग्रामीण अ मुले आणि मुलींच्या दोन्ही गटात हनुमान विद्यालय लवंगनं बाजी मारली. मुलांच्या शहरी गटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज व मुलींच्या गटात जिजामाता कन्या प्रशाला अकलूज हे विजयी ठरले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 102व्या जयंतीनिमित्त दिनांक 18 जानेवारी व 19 जानेवारी रोजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेला शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील, संग्रामसिंग मोहिते पाटील, स्वरूपराणी मोहिते पाटील, किशोरसिंग माने पाटील, ॲडव्होकेट नितीनराव खराडे, तानाजी सावंत, महादेव अंधारे यासह विविध संस्थांचे आजीमाजी पदाधिकारी उपस्थित होते. या स्पर्धेतील 8 गटात 54 संघांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ग्रामीण खेळ लोप पावत चालले आहेत ते जतन करा असं म्हणत अकलूजच्या नागरिकांना जयसिंग मोहिते पाटील यांनी प्रोत्साहन दिलं.